लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98814 73 753। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, गुरुवारी नारायणगिरी महाराजांची असणारी ही 15वी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगणांना निमंत्रण। 2 तारखेला 2 एप्रिल या दिवशी गंगागिरी गुरु नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी, 15वी पुण्यतिथी, आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुरणपोळ्यांचा मांड्यांचा महाप्रसाद असणार आहे। सर्व भक्तगणांनी यावं, जास्तीत जास्त संख्येने, लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात आणि सर्वांना पुरणपोळ्यांचा मांड्यांचा महाप्रसाद दिला जातो। मांडे करणाऱ्या, पुरणपोळ्या बनवणाऱ्या सर्व महिला भगिनी त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल। आपण खूप कष्ट घेता म्हणून अशा प्रकारचा महाप्रसाद आपण लोकांना समाजाला देऊ शकतो। आपण सर्वांनी कार्यक्रमाकरता लवकर यावं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, शक्यतो आपण 10 वाजेपर्यंत लवकर यावं, म्हणजे 10 वाजता कीर्तन सुरू होईल। 10 ते 12 गुरुनारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि 12 नंतर महाप्रसादाच्या पंक्ती बसतील। आपण सर्वांनी गुरुनारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीला यावं आणि अवश्य हा आनंद घ्यावा। महाराजांनी जीवनभर जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं स्मरण त्या निमित्ताने होत असतं, कारण गंगागिरी महाराजांची असणारी ही परंपरा, या परंपरेचा विस्तार कोणी केला असेल तर सद्गुरु गुरु नारायणगिरी महाराजांनी केला। आणि दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ 52-53 वर्ष ही बेटाची गादी गुरु नारायणगिरी महाराजांनी चालवली, त्यांची 15वी पुण्यतिथी आहे। मी पुन्हा आपल्याला निमंत्रित करतो, जास्तीत जास्त संख्येने आपण 2 तारखेला 2 एप्रिलला बेटामध्ये अवश्य या। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।